वेलकम टू महास्पर्धा मित्रांनो लिपिक टंकलेखक व कर सहाय्यक या पदांकरिता संगणक प्रणालीवर आधारित स्वतंत्रपणे टंकलेखन कौशल्य चाचणी घेण्यात येणार आहे आणि ती अर्यताकारी असणार आहे म्हणजे ती क्वालिफाईंग स्वरूपाची असणार आहे दोन हजार तेवीसच्या जाहिरातीमध्ये लिपिक टंकलेखकच्या सात हजार चोपन्न जागांसाठी परीक्षा होईल तर कर करहाय्यकसाठी चारशे अडुसष्ट जागांसाठी परीक्षा होणार आहे या नवीन जाहिरातीमध्ये प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना आरक्षणाचा दावा करता येणार आहे सीकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या परीक्षा योजनेमध्ये असं नमूद आहे की दिव्यांग माजी सैनिक अनाथ तसेच प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त व पदवीधर अंशकालीन कर्मचारी आर यांनी जर आरक्षणाचा दावा केला असेल आणि ते पात्र ठरत असतील तर त्या उमेदवारांना टंकलेखनाची परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून म्हणजेच नियुक्तीपासून दोन वर्षाचा कालावधी दिला जाईल आणि त्यामध्ये दोन संधी असतील त्यामुळे अशा उमेदवारांना टंकलेखन चाचणी अनिवार्य नसणार आहे त्यामुळे हे आरक्षण घेऊन जे नियुक्त होणार आहेत त्यांना डंकलेखन चाचणी देण्याची आवश्यकता नाही थँक्स फॉर वॉचिंग महास्पर्धा